विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चैनल साइंस एंड एजुकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बी एड ऐडमिशन 2023 या संदर्भात आपण अपडेट पाहत आहात। विद्यार्थी मित्रों, बी एडची प्रवेश प्रक्रिया जी अत्यंत खोळंबली होती त्या संदर्भातील ही अपडेट। आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे व या अपडेटनुसार आपली पुढील कारवाई त्वरित सुरू होत आहे। तर चला विद्यार्थी मित्रों, पाहूया आपली अपडेट। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या बी एडच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा। यासाठी आपल्याला जावं लागेल सीईटी सेलच्या वेबसाईटवरती विद्यार्थी मित्रों, जेथे आपल्याला ही अपडेट पाहायला मिळेल। विद्यार्थी मित्रों, आपण सीईटी सेलच्या वेबसाईटवरती आलो आहोत, जेथे आपण पाहू शकता बी एड कॅप 23 महासिटी डॉट ऑर्गनायझेशन, म्हणजेच आपण सीईटी सेलची जी जेन्युइन वेबसाईट आहे सीईटी सेल डॉट महासिटी डॉट ऑर्गनायझेशन यावरती आलेलो आहोत। बी एड ॲडमिशन 2023-24 हे आपल्याला इथे पाहायला मिळते व सीईटी सेलचा लोगो व कोटेशन यावरून आपण करेक्ट वेबसाईटवरती आल्याचं आपल्याला समजतं। विद्यार्थी मित्रो, करेक्ट वेबसाईटवरती येणं फार गरजेचं आहे। आपणास माहीत आहे विविध वेबसाईट आपल्याला दिशाभूल करू शकतात। इथे आपल्याला एक अनाउन्समेंट पाहायला मिळते ज्यामध्ये ग्रॅव्हिसेस राऊंड एडिटिंग हॅज बीन स्टार्टेड अँड इट विल बी अवेलेबल टिल 29th ऑगस्ट 2023। राऊंड फर्स्ट अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट हॅज बीन पब्लिश। तर विद्यार्थी मित्रो, ज्या मेरिट लिस्टचा आपण अत्यंत जिकरीने वाट पाहत होता ती मेरिट लिस्ट म्हणजेच प्रोविजनल मेरिट लिस्ट, ज्याला आपण अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट असंही म्हणतो, ती पब्लिश झालेली आहे। व इथे आपल्याला विविध अपडेट्स पाहायला मिळतात। विद्यार्थी मित्रों, काल सायंकाळी उशिरा ही अपडेट आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच 26 ऑगस्ट 2023 रोजीची अपडेट आपण इथे पाहू शकता। तर अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट फर्स्ट राऊंडसाठीची इथे आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, ही मेरिट लिस्ट आपली महाराष्ट्र स्टेट विद्यार्थ्यासाठी आहे। दुसरी परत इथं अपडेट जी आहे तर त्यामध्ये आउट ऑफ महाराष्ट्र स्टेट असं आपल्याला इथे फर्स्ट राऊंडची लिस्ट पाहायला मिळते। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, जे केचे जे स्टुडंट्स आहेत त्याची मेरिट लिस्ट आपल्याला पाहायला मिळते। येणारा स्टुडंट यासाठी असलेली आपल्या बी एडची मेरिट लिस्ट पाहायला मिळते। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, परत अजून काही प्रॉब्लेम्स आपल्याला इथे पाहायला मिळतात। राऊंड फर्स्ट नॉट कन्सिडर्ड इन अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट, काही विद्यार्थ्यांचा समावेश अल्फाबेटिकल मेरिट लिस्टमध्ये झाला नाही तर त्यांची एक सेपरेट मेरिट लिस्ट लागलेली आहे, तीही आपल्याला पाहणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे। तर विद्यार्थी मित्रों, ज्यांचा नंबर अल्फाबेटिकल मेरिट लिस्टमध्ये आला आहे तर त्यांनी ही मेरिट लिस्ट पाहण्याची गरज नाही हे लक्षात घ्या, कारण दोन्हीकडे आपलं नाव असणार नाही। तर अल्फाबेटिकल मेरिट लिस्टमध्ये जर आपलं नाव असेल तर ही नॉट कन्सिडर स्टुडंटची लिस्ट आहे, म्हणजे ज्यांचा समावेश लिस्टमध्ये नाही अशा विद्यार्थ्यांची ही लिस्ट आहे। जर तिकडं नाव आलं नाही तर आपल्याला इकडे चेक करायचं आहे। आणि दोन्हीकडे जर नाही आलं तर विद्यार्थी मित्रों, आपण इथं वरती 3 डॉट पाहू शकता, ज्याला आपण 3 टिंब असं म्हणतो, त्याला आपण क्लिक करायचं आहे। त्याला क्लिक केलं की विद्यार्थी मित्रों, आपण इथं पाहिलं की एक नवीन टॅब इथं ओपन झाली ज्यामध्ये आपल्याला इथं कॉन्टॅक्ट नंबर पाहायला मिळतो आहे बिटवीन 9 AM to 7 PM। तर ह्याला कॉन्टॅक्ट करण्यासाठी आपल्याला वेळ जो दिलेला आहे फक्त निर्धारित वेळेतच त्याला फोन करायचा आहे। तर सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत आपण फोन करू शकता। त्यानंतर सीईटी सेल @महासिटी.ऑर्गनायझेशन फॉर अकॅडमिक अँड अदर क्वेरीज, आपली काही समस्या असेल, अडचण असेल तर आपण सीईटी सेलला ते विचारू शकता। 3 डॉटला आपण परत टच करूया, परत ते कॉन्टॅक्ट नंबर हाईड होऊन जातो, गायब होऊन जातो। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, बाकी अपडेट्स आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत। मागील काही अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ती टच करून परत त्याला चेक करू शकता। विद्यार्थी मित्रों, काल आपण कॉलेजेसची संख्या पाहिली होती, एकंदरीत 73 कॉलेजेस आपल्याला पाहायला मिळाले होते, तर आज त्याची संख्या वाढून 84 झालेली आहे। विद्यार्थी मित्रों, लवकर ही संख्या 400 जाणार आहे, म्हणजेच तब्बल 400 जवळपास कॉलेजेस बी एड कॉलेजेस आपल्या सेवेमध्ये आपल्याला कॅपराऊंडमध्ये ॲडमिशन देण्यासाठी यावर्षी सज्ज असणार आहेत, ही बाब आपण लक्षात घ्या। तर हा 84 अंक लवकरच 400 जवळ जाणार आहे आणि त्याप्रमाणे आपली जी पुढील कार्यवाही आहे त्या नंबरनुसार आपले नंबर्स लागणार आहेत। तर विद्यार्थी मित्रों, चला पाहूया आपली जी मेरिट लिस्ट लागली त्या संदर्भातील अधिक माहिती। अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करायला काहीच हरकत नाही। विद्यार्थी मित्रों, ही मेरिट लिस्ट डाउनलोड करण्यासाठी आपल्याला राऊंड फर्स्ट अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट ज्यामध्ये आपल्याला MS म्हणजे 1 नंबरची लिस्ट आपल्याला डाउनलोड करायची हे लक्षात घ्या।
इतर लिस्ट आपल्याला डाउनलोड करण्याची गरज नाही, तर ती आपण डाउनलोड करून घेऊया। विद्यार्थी मित्रों, मेरिट लिस्ट डाउनलोड झाली आहे, आपण तिचं टाइटल इथे पाहू शकता, जे की याच प्रकारची मेरिट लिस्ट आपल्या मागील महिन्यातही अपलोड झाली होती विद्यार्थी मित्रों, परंतु काही कारणास्तव सीईटी सेलने पूर्ण तिला रीऑर्गनाइज केलं, ती परत अद्यावत केली, पूर्ववत केली। तर विद्यार्थी मित्रों, स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल मुंबई महाराष्ट्र डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशनचं आपल्याला हे पोर्टल असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यानंतर बीएड टू इयर्स कोर्स, त्यामध्ये जनरल बीएड आणि स्पेशल बीएड दोघांचाही समावेश होतो। सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस 2023-24 राऊंड फर्स्टसाठीची ही अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट होय। तर आपण इथे तिचं टायटल पाहू शकता, प्रोविजनल अल्फाबेटिकल लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट्स हू हॅव सक्सेसफुली रजिस्टर्ड फॉर कॅप राऊंड ऑर कॅप प्रोसेस अकॅडमिक इयर 2023-24। विद्यार्थी मित्रों, या मेरिट लिस्टमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, तर सर्वप्रथम आपला कॅप ॲप्लिकेशन नंबर, त्यानंतर आपलं पूर्ण नाव करेक्ट आहे का ते आपल्याला पाहायचं आहे, जेंडर, त्यानंतर डेट ऑफ बर्थ ती करेक्ट आहे का हे चेक करायचं आहे, त्यानंतर कॅटेगरी, त्यानंतर विद्यार्थी मित्रों कॅन्डिडेट टाईप, आपणास माहीत आहे जे विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातून फॉर्म भरलेला आहे, महाराष्ट्राचे रहिवासी आहेत, तर ते ए टाईपचे स्टुडंट आहेत। आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रों महाराष्ट्राच्या बाहेरील विद्यार्थी असतील, NRI असतील, म्हणजेच नॉन रेसिडेन्सिंग इंडियन्स, तर त्यांची लिस्ट आपल्याला वेगळी लागलेली पाहायला भेटते। त्यानंतर त्यानुसार त्यांचा टाईप चेंज होतो हे लक्षात घ्या। तर महाराष्ट्रात असणारे रहिवासीचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांचा टाईप ए आहे, ही बाब आपण लक्षात घ्यावी। त्यानंतर विद्यार्थी मित्रों मायनॉरिटीसाठी जर आपण फॉर्म भरलेला असेल तर त्याप्रमाणे इथं मायनॉरिटीचे कॉलेज आपल्याला मायनॉरिटी मेन्शन केलेली पाहायला मिळेल। त्यानंतर विद्यार्थी मित्रों आपण फिजिकली हँडिकॅप असाल तर तिथं ES येईल, परंतु आपण जर फिजिकली हँडिकॅप नसाल तर हे सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी नो येणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यानंतर एक्स सर्व्हिसमन, तिथे याप्रमाणे आपण जर एक्स सर्व्हिसमनचे पाळले असाल तर तिथं ES येईल आणि नसाल तर नो येईल। त्यानंतर विद्यार्थी मित्रों ऑर्फन, ज्याला आपण अनाथ असं म्हणतो, त्या गटातून आपण जर फॉर्म भरला असेल फक्त त्याच विद्यार्थ्यांना इथं ES येईल, अन्यथा सगळ्या विद्यार्थ्यांना तिथं नो येईल। त्यानंतर आपल्या CET पडलेले जे मार्क्स आहेत 100 पैकी 2023 CET ते मार्क्स इथं नमूद असणार आहेत, ते आपण चेक करायचे की ते करेक्ट आहेत का। त्यानंतर आपण इंग्लिश मिडियमसाठी जी CET दिली असेल, ज्याला आपण ELCT असं म्हणतो, तर त्याचे एकंदरीत जे मार्क्स आहेत विद्यार्थी मित्रों आपल्याला साध्या CET जी 100 मार्क्सची होती त्यापैकी मार्क्स आणि 50 पैकी पडलेले मार्क्स हे दोन आपल्याला पाहायला मिळतात। त्या दोघांची बेरीज इथं असते, ते आपल्याला चेक करायचं असते। फक्त जर ELCT दिली असेल तरच तुम्हाला दोन्ही ह्याच्यात मार्क्स येतील, आणि तुम्ही एकच CET दिली असेल, BEd CET आपण ज्याला म्हणतो, त्याला फक्त मग 100 पैकीच मार्क्स असतील, हे आपण लक्षात घ्यावं। त्यानंतर विद्यार्थी मित्रों आपले जे PG परसेंटेज आहे ते इथं नमूद असणार आहे, ज्यांनी PG केलेलं नाही किंवा नमूद केलं नाही त्यांना डॅश असणार आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी। UG सगळ्याचं 100% असणार आहे विद्यार्थी मित्रों, UG प्रत्येकाचंच आहे, तर UG परसेंटेज आपल्याला इथे पाहायला मिळेल। त्यानंतर HSC म्हणजेच 12वीचं परसेंटेज जे आहे ते आपलं करेक्ट आहे का ते चेक करायचं आहे। त्यानंतर SSC म्हणजेच 10वी, तर 10वीचंही परसेंटेज आपल्याला चेक करायचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों सगळ्यात शेवटचा व अत्यंत महत्त्वाचा पॉईंट म्हणजेच शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या इथं कन्फर्म हे पाहायला मिळते। जर कन्फर्म असेल तर आपल्याला काहीही करण्याची गरज नाही, परंतु विद्यार्थी मित्रों आपल्याला ह्या लिस्टमध्ये काही विद्यार्थ्यांच्या नावावरती आपल्याला पिवळी पट्टी पाहायला मिळते, ही जी स्ट्रीप आहे पट्टी आहे। तर विद्यार्थी मित्रों पाहूया त्या संदर्भात काय आहे, तर शेवटच्या कॉलममध्ये आपण परत जाऊया, डॉक्युमेंट हॅविंग डिस्क्रिपेन्सी। तर विद्यार्थी मित्रों डिस्क्रिपेन्सी या शब्दाचा अर्थ असा आहे अस्पष्टता, म्हणजे तुम्ही कुठलं तरी एखादं डॉक्युमेंट अपलोड केलं आहे आणि ते क्लिअर दिसत नाही, ज्याला आपण ब्लर असं म्हणतो। तर डिस्क्रिपेन्सी जर असेल, डॉक्युमेंट तुमचं कुठलं जर ब्लर असेल विद्यार्थी मित्रों, तर त्याला तुम्हाला क्लिअर करून घेणं गरजेचं आहे। यासाठी आपल्याला फॉर्म एडिटिंगसाठी त्यांनी चान्स दिलेला आहे, तर त्यामध्ये फॉर्म एडिट आपल्याला करता येतो, आणि त्याप्रमाणे आपण त्याला जे ब्लर डॉक्युमेंट आहे तिथे ज्या डॉक्युमेंटची लिस्ट खाली आपल्याला पाहायला मिळते डिस्क्रिपेन्सी डॉक्युमेंट्स लिस्ट, त्यामध्ये त्याचं नाव असतं आणि ॲक्युरेट त्याच डॉक्युमेंटवरती जाऊन त्याला आपण रिप्लेस करायचं आहे। तिथं जरी तुम्हाला ते डॉक्युमेंट क्लिअर दिसत असेल तर CET ब्लर सांगितल्यानंतर परत तुम्हाला ते डबल फोटो काढून एक चांगला क्लिअर फोटो घेऊन परत त्याला काय करायचं आहे अपलोड करून रिप्लेस करायचं आहे। तर विद्यार्थी मित्रों अशा प्रकारे आपल्याला ही लिस्ट चेक करायची आहे। आता लवकर CET राहिलेला जो शेड्यूल आहे तो अपलोड होईल, आणि कॉलेजेसचं सध्या नावनोंदणी चालू आहे विद्यार्थी मित्रों, दररोज कॉलेजेसची संख्या वाढत आहे, त्याप्रमाणे आपल्याला कार्यवाही करताना होताना पाहायला मिळणार आहे। विद्यार्थी मित्रों येथे तब्बल 1174 पेजेस आहेत, तर असे 1174 पेजेसवरती आपल्याला विद्यार्थी
पाहायला मिळतात, त्याप्रमाणे आपलं नाव शोधणं इथं बिलकुल अवघड नाही. विद्यार्थी मित्रो काय करायचं आहे, इथं वरती आपला सर्च बार दिसतो आहे, हे जे गोल आहे, सॉरी फॉर इन्कन्व्हिनियन्स, तर हे जे गोल आहे विद्यार्थी मित्रो सर्चचं आपल्याला चिन्ह तिथं पाहायला मिळते, चौकोनामध्ये असणारा गोल त्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक करताच आपलं जे नाव आहे विद्यार्थी मित्रो ते टाईप करायचं आहे. आपल्या तिन्ही नावापैकी कुठलंही मधलं नाव असेल, आडनाव असेल किंवा फर्स्ट नेम असेल ते आपण टाकताच आपण त्याला शोधू शकतो. आपण इथं पाहू शकतो विद्यार्थी मित्रो आपण आनंदा हे नाव टाईप केलेलं आहे, तरी ते आनंदा नावचे जे ज्या विद्यार्थ्याचं आनंदा नाव फर्स्ट नेम असेल किंवा सेकंड नेम असेल ते आपल्याला इथे पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे आपल्याला नाव काय करायचं आहे, नाव टाकून सहजपणे आपलं नाव काय करता येतं, सर्च करता येतं, पाहता येतं. तसेच विद्यार्थी मित्रो त्या नावाचे एकच विद्यार्थी असेल असंही नाही, तर हे नाव आल्यानंतर आपलं जर हे नाव नसेल तर वरती आपल्याला इथे पाहायला मिळतं त्याला क्लिक केलं की दुसऱ्या नावाचा त्याच नावाचा फर्स्ट नेम किंवा सेकंड नेम असलेला विद्यार्थी आपल्याला आलेला पाहायला मिळतो. परत पुढचा जो इथं ॲरो आहे वरच्या साईडला राईट साईडला तो क्लिक केला की परत पुढचं नाव आपल्याला आलेलं पाहायला मिळतं. अशा प्रकारे आपलं नाव चेक करायचं आहे. ऑलरेडी आपण मागील लिस्टमध्ये जर चेक केलं असेल तर आसपास तेच नंबर हे आपल्याला पाहायला मिळतात, त्यानुसार आपण चेक करावं. विद्यार्थी मित्रो अशा प्रकारची ही आपल्याला बीएडची अपडेट पाहायला मिळते. लवकरच आपला पुढील शेड्यूल अपलोड होईल. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.